भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नुकतेच काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेची संधी देण्यात आलेली आहे. तर त्यांच्यासह मेधा कुलकर्णी आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपण बघतोय कोणाला उमेदवारी मिळाली आहे. अशोक चव्हाण जे आता नुकतेच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला, त्याचप्रमाणे मेधा कुलकर्णी भाजपच्या. त्यांच्यावर अन्याय झालेला होता मागच्या वेळी, पण या निमित्ताने त्यांना न्याय मिळाल्याची भावना आहे. डॉक्टर अजित गोपछडे यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे. डॉक्टर अजित गोपछडेंना राज्यसभेची उमेदवारी महाविद्यालयामध्ये असताना मार्चच्या चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर अजित गोपछडेंवर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदाची ही जबाबदारी आहे. स्वयंसेवक संघाच्या शिस्तीमध्ये वाढलेले गोपछडे हे कार्यकर्ते आहेत. नांदेडमध्ये लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत. गोपछडे हे सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. त्याचप्रमाणे आपण आता मेधा कुलकर्णींची एकूण काय कारकीर्द आहे, कशी आहे ती आपण बघतोय. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2014-2019 दरम्यान कोथरूडमधून त्या आमदार राहिल्या. भाजपमधून पुण्यामध्ये 2 टर्म त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. 2021 मेधा कुलकर्णी यांची भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. महाराष्ट्रातून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत. योग जिसे कहते हैं कि दूध के साथ शक्कर भी मिलावट दोनों हो गई है, और दोनों मिलने के बाद में मुझे लगता है खुशी का मौका है कि बड़े दिनों के बाद नांदेड़ को 2 सांसद राज्यसभा में जाने का मौका बड़े दिनों के बाद मिला है. और अभी आने वाला समय भी लोकसभा का सांसद भी नांदेड़ में भाजपा का ही होगा, इसलिए 3 सांसद नांदेड़ देगा ऐसे मैं उम्मीद करता हूँ. देशाचा आराध्य दैवत आणि जगातल्या सगळ्या धर्माच्या 18 पगड जातीच्या लोकांचं जे आराध्य दैवत आहे श्री प्रभू रामचंद्रजी, यांचा आशीर्वाद मला मिळाला असेल अशी माझी भावना आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत, आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही. एकत्र येऊन खूप छान काम करू. दरम्यान अशोक चव्हाणांना राज्यसभेची संधी दिल्यानंतर नारायण राणेंचा पत्ता मात्र कट झाल्याची चर्चा आहे. त्यांना लोकसभेवर संधी देण्याची शक्यता आहे.